आज आपण शिकणार आहोत संख्या रेषेवर पूर्णांक संख्येवर खालील गणितीय क्रियांचे उदाहरण टेबलवर चार पुस्तकं आहेत जर त्यांच्यासोबत आणखी पाच पुस्तकं ठेवलीत तर एकूण पुस्तकांची संख्या काय होईल संख्या रेषेवर ह्याचे उत्तर शोधा इथे आपल्याला चार आणि पाच ची बेरीज करायची आहे सगळ्यात पहिले संख्या रेषा बनवा आणि शून्यपासून पंधरा पर्यंत संख्या व्यक्त करा तुम्ही संख्या रेषेवर कितीही संख्या व्यक्त करू शकता पहिली संख्या चार आहे म्हणून आपण संख्या रेषेवर चार शोधूयात त्यात आपल्याला पाच वाढवायचे आहेत म्हणून आपण चारच्या उजव्या बाजूला म्हणजे युनिट डिस्टन्सवर पाच पाऊलं जाऊयात पाऊल व्यक्त करण्यासाठी उजव्या दिशेला वर्तवणारा बाण वापरूयात शेवटच्या बाणाचे टोक कड़े इशारा करत आहे म्हणून चार आणि पाच ची बेरीज नऊ येते म्हणजेच टेबलवर आता नऊ पुस्तकं आहेत उदाहरण पवनकडे सात पेन्सिल्स होत्या त्याने चंदाला चार पेन्सिल्स दिल्या आता त्याच्याकडे किती पेन्सिल्स आहेत संख्या रेषेवर त्याचे उत्तर शोधा सुरुवातीला पवनकडे सात पेन्सिल्स होत्या ज्यातून त्याने चार पेन्सिल्स चंदाला दिल्या शिल्लक पेन्सिलची संख्या सात मधून चार वजा करून प्राप्त करता येईल चला हे संख्या रेषेवर व्यक्त करूयात एक संख्या रेषा बनवा आणि त्यावर सात पेक्षा जास्त संख्या दर्शवा पहिली संख्या सात आहे म्हणून संख्या रेषेवर सात शोधा दुसरी संख्या चार आहे म्हणून सात पासून सुरुवात करून डावीकडे एकक अंतरचे चार पाऊल जा लक्षात ठेवा की वजाबाकीसाठी आपण डावीकडे जातो आणि बेरीज करण्यासाठी उजवीकडे चार पाऊले गेल्यावर आपण संख्या तीन पर्यंत पोहोचतो हे सात वजा चारचे चे उत्तर आहे म्हणून पवनकडे तीन पेन्सिल्स शिल्लक आहेत उदाहरण आईने आपल्या प्रत्येक मुलांना अंकिता सविता आणि निशाला चार रुपये दिले तुम्ही सांगू शकता आईने मुलांना एकूण किती पैसे दिले संख्या रेषेवर ह्याचे उत्तर शोधा दिलेल्या उदाहरणामध्ये मुलांची संख्या तीन आहे आणि प्रत्येकाला चार रुपये मिळत आहेत म्हणून एकूण धनराशी तीन गुणिले चारच्या रूपात व्यक्त करू शकतो चला संख्या रेषेवर तीन गुणिले चारच्या गुणाकाराचे उत्तर शोधूयात पहिले एक संख्या रेषा बनवा संख्या रेषेवर गुणाकार व्यक्त करण्यासाठी नेहमी शून्य पासून सुरुवात केली जाते गुणाकाराची पहिली संख्या आपल्याला दर्शवते की कि आपल्याला किती पावले जावे लागेल आणि दुसरी संख्या दर्शवते की प्रत्येक पावलासाठी किती अंतर ठेवावे इथे आपल्याला प्रत्येक पाऊल चार एकक अंतर जावे लागेल म्हणून तीन गुणिले चार व्यक्त करण्यासाठी पासून सुरुवात करून उजवीकडे चार एकक अंतर जाऊयात शेवटचे पाऊल आपल्याला संख्या बारावर पोहोचवते हे तीन गुणिले चारचे उत्तर आहे ह्या प्रकारे आईने आपल्या मुलांना एकूण बारा रुपये दिले आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की संख्या रेषेवर पूर्णांक संख्येवर खालील गणितीय क्रियांचे उदाहरण पुढच्या व्हिडिओमध्ये यासंबंधित गैरसमज दूर करूयात